शेतकरी बंधूंनो, आज कळस तालुका अकोले जिल्हा अहमदनगर या ठिकाणी आपण लाईव्ह एक्झिबिशन मध्ये 10 प्रकारच्या व्हेरायटी लावलेल्या आहेत। तर त्याच्यापैकी एक आपलं कावेरी सीडचं अल्मेडा लागवड केलेली आहे आणि या प्लॉटला आपले जे प्रसिद्ध शेतकरी आहेत यांनी अगोदर अल्मेडाची लागवड केलेली आहे। ऑलरेडी त्यांनी त्यांच्या शेतात प्लॉट होता तरी त्यांनी आपल्या प्लॉटला व्हिजिट दिलेली आहे। तर आपण त्यांच्याकडनं थोडक्यात त्यांना कावेरी सीडचा अल्मेडा हवान कसा वाटतो आणि ते किती दिवसापासून करतात हे थोडं जाणून घेऊया। दादा नमस्कार। नमस्कार। काय नाव आपलं पूर्ण? संतोष उत्तम जगताप। गाव? कासरोडी, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक। बरं, मला एक सांगा, तुम्ही किती वर्षापासून साधारण घेवड्याचं पीक करता? आम्ही 2 वर्षापासून। आता कावेरी सीडचा जो तुम्ही अल्मेडा लावलेला होता त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे कसं वाटतं? आम्हाला बऱ्यापैकी बरा वाटला, कारण की याला मरोग आणि दुसरी गोष्ट म्हणजे याला लाग जास्त आहे शेंगांचा। जे इथे पण शेतकरी बंधून आपण बघू शकता की डायरेक्ट बुडापासून तर शेंगापासून पूर्ण माल लागलेला आहे आणि मार्केटमध्ये जे काही इतर वाहन आहेत त्यांना अर्ध्यातून म्हणजे 1 ते 1.5 फुटाच्या वरती शेंगा लागतात, पण या घेवड्याला डायरेक्ट लागली। आणि साधारण तुम्ही लागवड किती केली होती? आम्ही बिघ्याची लागवड केली। एका बिघ्यामध्ये साधारण तुम्ही किती माल काढला? आमचं 1 तोड्याला डायरेक्ट 3 ते 4 गोण्या डायरेक्ट निघायच्या, 4 ते 5 गोण्या म्हणजे, आणि 2 दिवस गेले का तिसऱ्या दिवशी परत लगेच तोडा। किती किलोची गोण असायची? 70-75 किलो। 70-75 किलो म्हणजे साधारण तुमचं दुसऱ्या दिवशी की तिसऱ्या? तिसऱ्या दिवशी तोडा। तिसऱ्या दिवशी तोडा घ्यायचा म्हणजे तुम्हाला टोटल उत्पादन अंदाजे किती भेटलं? टोटल म्हणजे आता सांगण्याचं कसं दृष्टिकोन म्हणजे याच्या किलोमध्ये किंवा टनामध्ये? असं टनामध्ये म्हणजे 1 तोड्याला आम्ही जर समजा 6-7 गोण्या निघायच्या तर 1 गोण 70 किलोची वजनाची गोण राहील, म्हणजे 500 किलो तुम्ही तिसऱ्या दिवशी माल? तिसऱ्या दिवशी माल नाही। साधारण तुमचे तोडे किती झाले? तोडे माझे वाले जवळपास 10 ते 11 तोडे। पहिले आणि दुसऱ्या याच्यात? दुसऱ्या याच्यात म्हणजे माल लागतो पण मग पाण्याची टंचाई आमच्याकडे काही दुसरे प्रॉब्लेम असतात त्याच्यामुळे मग थोडा थोडा कमी कमी होत गेला। बरं, आता आपल्या परिसरात घेवडा करणारे बरेचसे शेतकरी आहेत, तर तुम्ही त्यांना कावेरी अल्मेडा बद्दल काय सांगाल? माहिती देणार ना त्यांना, त्यांनाच उलट मी सांगू राहिलेलो आहे की तुम्ही हे लावा, ते दुसरं बेणं लावण्यापेक्षा याला लाग चांगला आहे आणि गर्दी दाटी कमी राहते, याला शेंग जास्त लागण राहते आणि पानं याला कमी राहते। मार्केटला वगैरे कसा चालतो? मार्केटला एकच रेंज आहे, रेंज मध्ये काहीच बदल नाही, म्हणजे रेंज एकच आहे पण उत्पादन याला ऍव्हरेज जास्त। ऍव्हरेज जास्त। धन्यवाद।